गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती 26 ऑगस्ट 1982 रोजी चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून झाली. संपूर्ण गडचिरोली जिल्हा हा पूर्वी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये समाविष्ट होता व मुख्यतः गडचिरोली सिरोंचा ही ठिकाणे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तहसील म्हणून कार्यरत होती. गडचिरोली जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ 14,412 चौरस किलोमीटर आहे. 1962 निवडणुकीत सध्याच्या जिल्ह्यातील धानोरा हा मतदारसंघ अस्तित्वात होता. 1967 निवडणुकीपूर्वी तो रद्द होऊन गडचिरोली विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. सध्या जिल्ह्यात आरमोरी, गडचिरोली आणि अहेरी असे 3 विधानसभा मतदारसंघ आहेत आणि हे तिन्ही मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. 1962 आरमोरी मतदारसंघातून काँग्रेसचे जगन्नाथ पाटील मशाखेत्री हे निवडून आले होते. शिरोंचा मतदारसंघातून राजे विश्वेश्वरराव अत्राम हे अपक्ष म्हणून निवडून आले होते. धानोरा मतदारसंघातून राजे फत्तेलाल शहा हे अपक्ष म्हणून निवडून आले होते. 1967 आरमोरी मतदारसंघातून काँग्रेसचे दिनाजी विठोबा नारनवरे हे निवडून आले होते. गडचिरोली मतदारसंघातून RD अत्राम हे अपक्ष म्हणून निवडून आले होते. सिरोंचा मतदारसंघातून जनार्दन साखरे हे अपक्ष निवडून आले होते. 1969 सिरोंचा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे मुकुंदराव विठोबा अलोने हे निवडून आले होते. 1972 आरमोरी मतदारसंघातून काँग्रेसचे बाबूराव नारायणराव मडावी हे निवडून आले होते. गडचिरोली मतदारसंघातून राजे विश्वेश्वरराव अत्राम हे अपक्ष म्हणून निवडून आले होते. शिरोंचा मतदारसंघातून काँग्रेसचे मुकुंदराव विठोबा अलोने हे निवडून आले होते. 1978 आरमोरी मतदारसंघातून दिनाजी विठोबा नारनवरे हे अपक्ष निवडून आले होते. गडचिरोली मतदारसंघातून काँग्रेसचे देवाजी मडावी हे निवडून आले होते. शिरोंचा मतदारसंघातून भगवान शाह मेश्राम हे अपक्ष निवडून आले होते. 1980 आरमोरी मतदारसंघातून काँग्रेसचे बाबूराव मडावी हे निवडून आले होते. 1980 आरमोरी पोटनिवडणुकीत काँग्रेसचे बाबूराव मडावी हे पुन्हा निवडून आले. गडचिरोली मतदारसंघातून काँग्रेसचे मारुतराव कोवासे हे निवडून आले होते. शिरोंचा मतदारसंघातून काँग्रेसचे पेंटारामा तलांडी हे निवडून आले होते. 1985 आरमोरी मतदारसंघातून ICS सुखदेवबाबू उईके हे निवडून आले होते. गडचिरोली मतदारसंघातून JNP हिरामन वरखडे हे निवडून आले होते. सिरोंचा मतदारसंघातून राजे सत्यवानराव अत्राम हे अपक्ष म्हणून निवडून आले होते. 1990 आरमोरी मतदारसंघातून शिवसेनेचे हरिराम वरखडे हे निवडून आले होते. गडचिरोली मतदारसंघातून काँग्रेसचे मारुतराव कोवासे हे निवडून आले होते. सिरोंचा मतदारसंघातून काँग्रेसचे धर्मराव बाबा अत्राम हे निवडून आले होते. 1995 आरमोरी मतदारसंघातून शिवसेनेचे रामकृष्ण मडावी हे निवडून आले होते. गडचिरोली मतदारसंघातून काँग्रेसचे मारुतराव कोवासे हे निवडून आले होते. सिरोंचा मतदारसंघातून राजे सत्यवानराव अत्राम हे निवडून आले. 1999 आरमोरी मतदारसंघातून शिवसेनेचे रामकृष्ण मडावी हे निवडून आले. गडचिरोली मतदारसंघातून भाजपाचे अशोक महादेव नेते हे निवडून आले. शिरोंचा मतदारसंघातून धर्मराव बाबा अत्राम हे निवडून आले होते. 2004 आरमोरी मतदारसंघातून काँग्रेसचे आनंदराव गेडाम हे निवडून आले होते. गडचिरोली मतदारसंघातून भाजपाचे अशोक महादेव नेते हे निवडून आले होते. शिरोंचा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे धर्मराव बाबा अत्राम हे निवडून आले होते. 2009 आरमोरी मतदारसंघातून काँग्रेसचे आनंदराव गेडाम हे निवडून आले. गडचिरोली मतदारसंघातून काँग्रेसचे डॉ नामदेव उसेंडी हे निवडून आले. अहेरी मतदारसंघातून दीपक अत्राम हे अपक्ष म्हणून निवडून आले होते. 2014 आरमोरी मतदारसंघातून
भाजपाचे कृष्णा दामाजी गजभे हे निवडून आले. गडचिरोली मतदारसंघातून भाजपाचे देवराव होळी हे निवडून आले. अहेरी मतदारसंघातून भाजपाचे राजे अमरीशराव अत्राम हे निवडून आले होते. 2019 मध्ये आरमोरी मतदारसंघातून भाजपाचे कृष्णा दामाजी गजभे हे निवडून आले होते. गडचिरोली मतदारसंघातून भाजपाचे देवराव होळी हे निवडून आले. अहेरी मतदारसंघातून राष्ट्रवादीचे धर्मराव बाबा आत्राम हे निवडून आले.